गोय सरकाराचे दिव्यांगा खातीरचे आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल 2024 8 ते 13 जानेवारी मजगती जातले अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी केली. पर्पल फेस्टिवल 2024 लॉन्चिंगाच्या कार्यावळी वेळार मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. ह्यावर समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय तसेच हेर मानेस्त हजर आशिले. ज्या कार्यक्रमाची तोखणाय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांच्यानी पुराय देशभर केली आणि पर्पल फेस्ट कार्यक्रम किती वो पुराय देशाक तांच्यानी स्वतःच्या शब्दातल्यान आपल्या मन की बात कार्यक्रमातल्यान असतले किंवा वेगवेगळे कडे मेन्शन करता असताना सांगलो की पर्पल फेस्ट जो कार्यक्रम गोय सरकारात केलो तो कार्यक्रम खरोखरच बाकी सगळीकडे पर्सन विथ डिसॅबिलिटी हांच्या खातीर करपाक जाय आणि आज म्हाका खास खोस भोगता कारण होच कार्यक्रम आम्ही परत एकदा 8 जानेवारी पासून 13 जानेवारी खातीर पुराय इंटरनॅशनल लोकां खातीर करता. इट इज अ प्राउड मोमेंट फॉर द गोवा गव्हर्नमेंट टू ऑर्गनायज द इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल फ्रॉम द 8th of January टू द 13th of January. परत एकदा सांगता की ह्या कार्यक्रमाक कसलीच कमी पडची ना, कसलीच कमी उरची ना. सरकाराची सगळीं डिपार्टमेंटां त्या खातीर पुराय सपोर्ट करपा खातीर तांच्या बरोबर आसतले. आमी सगळे जाण मेळोन पर्पल फेस्टिवल हो कार्यक्रम ऑर्गनायज करपाक जाय. सातत्यात गोंय इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑर्गनायज करता. 2 दिसा पयली आमी बीच म्हणजे वर्ल्ड बीच हॉलीबॉल टुर्नामेंट ऑर्गनायज केलो. वेगवेगळे म्हणजे G20 ऑर्गनायज केले. वेगवेगळे इंटरनॅशनल आमी प्रोग्राम ऑर्गनायज करता. बट खरोखरच म्हणजे मनाक खूप खोस भोगता, धादोस भोगता जेन्ना आमी इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल ऑर्गनायज करता ताज्या खातीर मनाक खूप बरं दिसता. प्रायमा खातीर रिपोर्टर तुकाराम मराठे पणजी.